100% वीज बिल माफ करा अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांची हुकूमशाही माझा शेतकरी नक्कीच उपटून काढणार असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिलाय. 100% वीज बिल माफ करा अन्यथा आझाद मैदानाला जनहित शेतकरी संघटना 14 मार्च पासून आंदोलन करणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आदेशानं शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करून पिकांचं, बागांचं आणि भाजीपाल्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान केलंय. या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर मोहोळ रोडवर पेनूर येथे 2 तास रास्ता रोको करण्यात आलाय. याप्रसंगी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले, 100% वीज बिल माफ करा, 100% शेतीपंपांचे वीज बिल माफ करा, सक्तीची वसुली थांबवून बंद केलेला विद्युत पुरवठा सुरळीत सुरू करा, होणारं शेतकऱ्यांचं पिकांचं आणि बागांचं नुकसान टाळा, अन्यथा मुंबई आझाद मैदान येथे थोडे दिवस वाट बघून वरील मागण्यांसाठी 14 मार्चला सोमवारी मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. शेतकरी येत्या विधानसभेला आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला अजितदादा पवार तुमची हुकूमशाही पुण्यात उठून काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही साधे या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि संघटनेला समजू नका. तुम्ही सोलापूर जिल्ह्याच्या जीवावर शरदचंद्रजी पवार साहेबांना राजकारण केलं, अजितदादा पवार यांनी राजकारण केलं. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात मी माझ्या जीवाचा विचार न करता 18 दिवस उजनी धरणाच्या गेटवर आंदोलन करून 5 TMC पाणी वाचवलं होतं. त्यात पाणी कुठं आहे? तुम्ही जागा नाही रे, त्यामुळे तर नांगर लावली ती अजितदादाची. उद्योजक तुम्ही जागा राहा. 10,000 लोक या रस्त्यावर बर्ने मामाची गाडी भीमानगर टिंबुरी तिकडे अटकू देणार नाही. बर्ने मामा बेजबाबदार पालकमंत्री. अरे तुम्ही एवढं धुंदीत आहेत. परवा जयंत पाटलाचा मेळावा झाला, 1,500 शेतकऱ्यासमोर जनतेसमोर तुम्ही बोलताना म्हणताय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. अरे तुम्हाला मुख्यमंत्री जर कोण आहे माहित नसेल, ती शेतकऱ्याची काय तळमळ आहे तुम्हाला? त्या काळ्या मस्जिद काय आहे? रात्री 12 वाजता बिचारा लेकरा बाळात उठून दारा धरतो. इचू साप काटा चावल गणा याची पर्वा न बाळगता तो बिचारा दारा धरतो. आणि तुम्ही रात्री जे लाईट देता, म्हणजे माझ्या दिवसभर शेतकऱ्यांना कष्ट करायचं आणि रात्री झोपले की 11 वाजता लाईट येते, म्हणून 11 वाजेपर्यंत जागायचंच, कारण पुन्हा झोप लागल्यावर लाईट आलेली कळायच नाही माझ्या शेतकऱ्यांना. 11 वाजता लाईट आल्यानंतर तो बिचारा काळ्या मातीचा. आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय अजितदादा पवार साहेब आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांनी सत्तेवर येण्याआधी लाखो शेतकऱ्यांना शब्द दिला होता, सत्ता आम्हाला द्या 100% वीज बिल माफ करतो. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळावा. आमची जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे, अन्यथा आज त्या मागणीसाठी 100% वीज बिल माफ करा, रात्रीची लाईट बंद करून दिवसा फुल क्षमतेने 10 तास लाईट द्या आणि त्वरित विद्युत पुरवठा चालू करा, सक्तीची वीज वसुली थांबवा. या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील मौजे पिनूर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधून घेतण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबतीत मी 15 दिवसाची मुदत देतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना, अन्यथा 14 मार्चला सोमवारी उद्धवसाहेब ठाकरे, अजितदादा पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांनी राज्यातल्या लाखो शेतकऱ्याला दिलेला शब्द 100% वीज बिल माफीचा पाळला नाही, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 100% वीज बिल माफ करावं. यावर विविध मागण्यासाठी 14 मार्चला वार सोमवारी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन छेडणार. आणि उद्धवसाहेब अजितदादा भाषणात सत्तेवर येण्याआधी बोललेल्या व्हिडिओ क्लिप आम्ही दररोज दाखवून हे बेमुदत धरणे आंदोलन चालू ठेवणार. या रास्ता रोकोची दखल घेऊन त्वरित विद्युत पुरवठा सुरू करून वीज बिल भरण्यासाठी 4 दिवसांची मुदत शेतकऱ्यांना दिल्याचं महावितरण अधिकाऱ्यांनी मेसेजद्वारे कळवलं आहे. यासाठी आंदोलनात वेळ लागल्यामुळं पोलीस अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांची बाचाबाची झाली. आंदोलनात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.